एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अगदी थोड्याच वेळात पक्षांतर्गत एक बैठक होणार आहे. गुरुवारी शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद असणाऱ्या जागांवर चर्चा पार पडल्यानंतर आता शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होतीये. जयंत पाटील महाविकास आघाडीच्या 2 दिवसीय बैठकीमधील चर्चेची माहिती शरद पवार यांना देण्यात येणार आहे आणि या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सुप्रिया सुळे हे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. सिल्वर ओकला थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल. प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. रुपाली, आजच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय, अधिकची काय माहिती आहे? महाविकास आघाडीमध्ये आता जागांच्या वाटपाची चर्चा मागच्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे. या संदर्भात आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये 2 दिवस सलग जागा वाटपावरती चर्चा झालेली आहे. या 2 दिवसाच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं, कोणत्या विषयांवरती चर्चा झाली, कोणत्या जागांवरती चर्चा झाली, या सगळ्याची माहिती आता राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते आपल्या प्रमुखांना देणार आहेत. आणि यासाठी म्हणून सध्या सिल्वर ओकवरती जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिल देशमुख हे 3 महत्वाचे नेते पोहोचलेले आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे देखील असणार आहेत. आणि मागच्या 2 दिवसामध्ये मव्यामधील जागा वाटपाचा तिढा कसा आणि कधी सुटणार हे पाहणं आता या बैठकीनंतर महत्वाचं असेल. रुपाली, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.